मुळात सरकारच बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर कृत्य करणारी माणसं आहेत. परंतु मला इथल्या पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे आणि माझी मागणी आहे, आपण या चिखलीकर आणि त्याच्या पोरावरती 307 गुन्हा दाखल करा, किडनॅपिंगचा त्याच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही जर साहेब मी तुम्हाला सांगतोय, तात्काळ त्या चिखलीकर आणि त्या पोराला या एफआयआर मध्ये मुख्य आरोपी करा. अन्यथा पण आमचं शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला देखील त्या एफआयआर मध्ये आरोपी केलं जाईल, लक्षात ठेवा. तो सांगतोय सुव्यवस्था बिघडवू देऊ नका, तुम्हाला प्रत्येक वार झालेला त्याचा हिशोब द्यावा लागेल. हनून हातभटके हनून गोरगरिबावर दादागिरी करणारे, शिवसैनिकावर दादागिरी करणारे ह्या चिखलीकरांना पण सांगतोय आणि पोलीस प्रशासनाला सांगतोय, दादागिरी चिखलीकर शिवसैनिका पुढे करायला जाऊ नको बाबा. तुला एकदम सरळ आणि सोपी आणि मराठी भाषेत सांगतोय, शिवसेनेचा जन्मच झालाय दादागिरीमध्ये. तुझ्यासारखे असे कितीतरी मातोश्रीच्या दरवाज्यात असे पडलेले ते, त्याच्यामुळं शिवसैनिकांना तू दौसाला जाल, शिवसैनिकाच्या शेपट्यावर जर पाय द्यायला जाल तर शिवसैनिक तुला ढसल्याशिवाय राहणार नाही. आणि मी या आपल्या माध्यमातून सांगतोय, चिखलीकर एवढी मस्ती आणि मास बरा नाही, तू आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला एवढं भेद मारहाण केलं, त्याच्यावर 90 वार करण्यात आलेत, 90 वाराचा आजपर्यंत शनाशनाचा हिशोब तुझ्याकडनं याचा मुद्दासाठी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकार आता महिन्याभरात बदलणार आहे, हे सरकार महिन्यात बदलणार आहे, ह्याच्या पुढचं सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. मला आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणेकडे मागणे, तात्काळ ह्या हरामखोर माजलेल्या मस्तीवान या चिखलीकराला या गुन्ह्यात तात्काळ आरोपी करण्यात यावा. चिखलीकराच्या सांगण्यावरून आमच्या शिवसैनिकावरती हल्ला करण्यात आलाय, स्वतः चिखलीकर त्याच्या पोराला मुख्य आरोपी करण्यात यावं. जर ही जर पोलीस यंत्रणेनं नाही केलं, कारण मी माहिती घेतली, मला शिवसैनिकांनी माहिती दिली आहे, तिथले पोलीस अधिकारी काय चिखलीकराच काम करत आहे, चिखलीकराच्या पक्षाचा कार्यकर्ते असल्यासारखं वागत आहेत, कृपया आपण खाकी वर्दी घातलेल्या आहे ती विसरून जाता कामा नये. आपण कायद्याच्या चाकुरीत राहून न्याय दिला पाहिजे, कायद्याच्या चाकुरीत राहून चिखलीकराच्या सांगण्यावरून ते हल्ला झालेला आहे, म्हणून चिखलीकरावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे, त्याला सहआरोपी बनवण्यात यावे. जर का असं न झाल्यास, मी आज सांगतोय असं न झाल्यास, एका महिन्यानंतर आरोपींना सहकार्य केलं म्हणून तिथले कोणीही अधिकारी पोलीस अधिकारी असेल त्यांच्यावर आम्हाला कारवाई करावं लागेल, ही पोलीस अधिकाऱ्यांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे. जिल्हा प्रमुखांचं माझं बोलणं झालेलं आहे, जिल्हा प्रमुख अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे ती येऊ शकले येते काही कामानिमित्त बाहेर गेले असतील. आपण आम्ही उपनेता आहे, मोठा माणूस आहे, ऐका, कधी कधी काय अशी अडचण येऊ शकते की त्यांना येऊ शकत नाही, ती काय अडचण असेल. कोणालाच माहित नव्हतं, मुळात पहिली होतं, मी तिथे येणार आहे कोणाला माहित नव्हतं, मी तिकडून तसंच जाणार होतो, पण या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला की आपण सगळेजण येत आहात, म्हणून मी आलं. आणि चिखलीकराची माज मस्ती उतरवणार आहे, मी आज तुम्हाला सांगतो, निवडणुकीमध्ये चिखलीकराचं पोस्टमार्टम केल्याशिवाय सोडणार नाही, या हल्ल्याचा हिशोब क्षणाक्षणाचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. चिखलीकराला जर सहआरोपी नाही केलं तर आम्ही अक्षरशः या यंत्रणेचं 313-918 केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. सुव्यवस्था जर परत काय बिघडले तर पोलीस प्रशासन जबाबदार आहे, जे आमच्या शिवसैनिकाचं बोट तोडले त्या शिवसैनिकाने उद्या त्यांचा हात तोडला तर आम्ही जबाबदार राहणार नाही, म्हणून पोलीस यंत्रणेला सांगतोय, तात्काळ सहआरोपी ह्या चिखलीकराला करा. तुम्हाला वाटत असेल मिंदे शिंदे फडणवीसाचं सरकार आहे, त्यांचा 12 बिस्तर आता गुंडाळा आहे, त्यांना आता घरी पाठवायची व्यवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही सावध भूमिका घ्या. अजून देखील सांगतोय, तुम्ही सावध भूमिका घ्या, तुम्ही सहआरोपी करा. मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की डीवायएसपीने मदत केली आहे, चांगली गोष्ट आहे, पण डीवायएसपी असतील एसपी असतील त्यांच्या सांगण्यावर हे हल्ला झालेला आहे, त्याच्यामुळे या गुंडांवरती तत्काळ कारवाई करा, ह्या दोन्ही गुंडाला जेलमध्ये टाका, त्यांच्यावर 307 सारखे सगळे कलम लावण्यात यावे, जर नाही लावण्यात तर पोलीस यंत्रणेनं या गुन्हेगाराला पाठीशी घातले, गुन्हा घडवण्यासाठी संगणमत पोलीस अधिकाऱ्यांनी केले, म्हणून आमचं सरकार आल्यावर तुमच्यावर कारवाई करण्याची वेळ नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतोय. आणि इथून पुढच्या काळात नांदेड जिल्ह्यातल्या एका जर शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला
ज्यांनी धक्का लागला त्याच्या घरात घुसून जाऊन त्याला तुडवलं जाईल कुत्र्यासारखा, ती मग परत सुव्यवस्था आम्ही बघणार नाही याची देखील जबाबदारी पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे। म्हणून म्हणून शिवसैनिक चिडण्याच्या अधिकार, शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याच्या अधिकार, शिव दुसरी गोष्ट ही नालायक अधिकारी ही आरोपी तिथल्या भागात अजून मोखाट फिरतात, हॉटेलमध्ये चहा पाणी करत असतात, चौकात चौकात मिरवत असतात, त्यांना कुणाचा वर्ध असताय का पोलीस यंत्रणा त्यांना अटक केली नाही? एवढं पोलीस यंत्रणा काय सालगडी म्हणून काम करते का? पोलीस यंत्रणेची जबाबदारी काय? आरोपी काय पाकिस्तान मधले आहेत का? आरोपी काय दुसऱ्या राज्यातले आहेत का? आरोपी दुसऱ्या देशातले आहेत का? म्हणजे याचा अर्थ पोलीस यंत्रणा त्या आरोपींना पाठीशी घालते चिखली कराचा ऐकून, याचा अर्थ लक्षात ठेवा। पोलीस अधिकाऱ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर असली जातीवाद आणि पक्षाची भूमिका बजावत असेल तर त्या चिखलीकराच्या पहिले देखील आम्हाला अधिकाऱ्याकडे बघावं लागेल, एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतोय। म्हणून इथून पुढच्या काळात जर आमच्या शिवसैनिकाला कोणत्याही धक्का लागला तर त्याचा हात मुळासकट उपसून काढला जातील याची जबाबदारी परत आम्ही लक्षात ठेवा, आम्ही जबाबदार राहणार नाही। शिवसैनिकांना मगात मी सांगितलंय काय करायचं आणि काय नाही करायचं। म्हणून पोलीस यंत्रणेला परत 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 एकदा सांगतोय, या मस्तीवान मास्खोर या गुंडाला छपऱ्या गुंडाला, चिखलीकर तू छपरा रे, छपरा गुंडा तू, छपरा गुंड तुझ्यासारखे गुंड आमच्या माग पुढे फिरतीत रे, तुझ्यासारखे गुंड ए चिखलीकर, तुझ्यासारखे गुंड आमच्या माग पुढे फिरतीत, तुला अजून गुंड काय असतील माहित नाही? अरे या शिवसेनेचा जन्म गुंडागर्दी करून झालेला आहे, तुला जाऊतो तू एकच महिना थांब, गुंडागिरी काय असते तुला जाऊतो आता घोडान मैदानाजवळच आले।